महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस दरेगावच्या दौऱ्यावर येत आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा खाजगी दौरा आहे। दरम्यान महाबळेश्वर येथे खराब हवामान असल्याने हेलिकॉप्टर दरे या ठिकाणी उतरू शकत नाही। शिवसागर जलाशयाचे पाणी वाढल्याने दरे येथील हेलिपॅड हे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरू शकत नाही। त्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूल या ठिकाणी उतरवण्यात येणार होते आणि त्यानंतर वाहनाने कास बामनोली मार्गे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ दरेगावी जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सातारा सैनिक स्कूल येथील हेलिपॅडवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले। इम्तियाज मजावर, VM न्यूज मराठी, सातारा। सध्या आता मुख्यमंत्री साताऱ्यातील कॉम्प्युटर व तांत्रिक शिक्षणामधील अग्रेसर संस्था सरकारमान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा। 10वी 12वी आणि कॉलेजचे विद्यार्थी तसंच नोकरी व्यवसाय करणाऱ्या कामगारांना विविध कोर्सेसना प्रवेश। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मॅकॅनिक कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट। इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट। 2-व्हीलर 4-व्हीलर AC मॅकॅनिक, प्लंबर, फिटर, वेल्डर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट। ST पासची, लायसन्सची तसंच विविध कंपन्यांमध्ये नोकरी प्लेसमेंटची सोय। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा। मोबाईल 98-220-97-071। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा।